आज मी तुम्हाला इथे दोन प्रकारच्या कोशिंबिरी दाखवते. ही आहे मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर, नी आहे फ्लॉवरनी केळ्याची कोशिंबीर. नेहमी आपण गाजर, टोमॅटो, काकडी ह्याच्या कोशिंबिरी करतोच, फ्लॉवरची कधी कोशिंबीर करत नाही, तर भाजी करतो. पण तुम्ही एकदा अशी फ्लॉवरची कोशिंबीर करून बघा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. भाजीच फ्लॉवरची सगळ्यांना आवडते असं नाही, पण कोशिंबीर नक्की आवडेल. या दोन्ही कोशिंबीरमध्ये कांदा लसूण काही नसल्यामुळे तुम्ही ह्या कोशिंबिरी नैवेद्यालासुद्धा करू शकता. ही स्प्राउट आलेल्या मुगाची कोशिंबीर तुम्ही नुसतीसुद्धा वाटीभर खाऊ शकाल, इतकी सुंदर लागते. नमस्कार, श्रेयाज रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. ह्या दोन्ही कोशिंबिरी हेल्दी आहेत, त्यामुळे तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला हवा असेल तशा तुम्ही कांदा घालू शकता. कांदा घातला नाही घातला तरीसुद्धा कोशिंबीर सुंदरच लागते. चला तर मग आता करूया ह्या दोन वेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी. मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर करूया. त्याच्याकरता एक वाटीभर मोड आलेले मूग घेतलेले आहेत. किती छान मोड आलेत बघा. ते एका भांड्यात घेते, त्यात मीठ घालते. हे मूग आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यात थोडी हळद घातली आहे, मिक्स करूया. मी त्यात एक अर्धी सिमला मिरची बारीक चिरून घालते. ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं, तर फक्त त्याचा हपका मारायचा आहे. सगळं मिक्स करून घेऊया. मुगाची कोशिंबीर करत असलो तसं मूग हे वाफवून घ्यायचे, कच्चे नाही घ्यायचे. आता कुकरमधून शिजवून घेते. एक किंवा दोनच शिट्या करा. एका शिट्टीमध्ये हे मूग छान शिजलेले आहेत. हो बघा, आपल्याला खूप शिजायला नको आहेत मूग, पण थोडे शिजले गेले पाहिजेत, कच्चे लागता कामा नाहीत. हे बघा, छान गेलाय शिजला. आणि पुन्हा अख्खाच्या अख्खा राहिला आहे. सिमला मिरची तुम्ही नुसतीसुद्धा वरून घालू शकता, किंवा आत्ता मी जशी वाफून घेतली ह्याच्यावर तशी वाफून घेतली तरी चालेल. सिमला मिरची ऑप्शनल आहे, हवी असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. हे बघा, सिमला मिरची पण छान शिजली गेलेली आहे, कच्ची नाही आहे, अशी क्रंची अशी झालेली आहे. आता इथे बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत. हे बघा, इथे मी जेवढी सिमला मिरची एक लहान वाटी घेतली होती किंवा पाव वाटी घेतली होती तेवढाच टोमॅटो बारीक चिरून घालते, तेवढीच काकडी घालते आहे, काकडी बारीक चिरून घेतलेली आहे, आणि तेवढाच गाजराचा पीस घालते आहे. आता थोडी कोथिंबीर घालू बारीक चिरलेली. तुम्ही ह्याच्यामध्ये एक लहान कांदा बारीक चिरूनसुद्धा घालू शकता, पण जर तुम्हाला देवाच्या नैवेद्याला वगैरे करायचं असेल तर कांदा नाही घातला तरी चालेल. मी आत्ता इथे कांदा घालत नाही आहे. एक लहान चमचा काळं मीठ घालते आहे. मूग शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलं होतंच. लिंबाचा रस, थोडी साखर, साखर ऑप्शनल आहे. ओलं खोबरं एक मोठा चमचा, हे सुद्धा ऑप्शनल आहे. दोन चमचे दाण्याचं कूट घालते आहे, शेंगदाणे भाजून केलेलं आहे. आता हे सगळं हाताने कालवून घेऊया. हाताने कालवून घेतलं ना की सगळं व्यवस्थित लागतं, चमच्याने कालवल्यावर सगळं लागत नाही व्यवस्थित. हलक्या हाताने कालवून घ्यायचं. हिरवी मिरचीने आलं बारीक वाटून घेतलेलं आहे, ते घालूया. किती छान कलर आला आहे बघा. तुम्ही अशीसुद्धा ही कोशिंबीर खाऊ शकता, अशीसुद्धा कोशिंबीर खूप सुंदर लागते. मूग शिजवून घेतलेले आहेतच, पण जर तुम्ही ह्याला थोडी फोडणी घातलीत तर अजून ते जास्त चांगली लागते. कोशिंबिरीला आपण बरेच वेळ फोडणी घालतो, त्यामुळे ह्याला मी आता थोडीशी फोडणी घालते. एक चमचा तेल कढईमध्ये तापवून घेतलेलं आहे, त्यात मी एक लहान चमचा मोहरी घालते, लहान चमचा जिरं घालते, थोडासा हिंग आणि अगदी थोडीशी हळद. हळद मगाशी आपण मूग शिजवताना घातली होतीच, त्यामुळे ती अगदी थोडीच घालायची. कढीपत्त्याची दोन तीन पानं बारीक करून घातलेली आहेत. आता ही फोडणी या कोशिंबिरीवर घालूया. जेव्हा आपण प्रसादाला एक वेगळ्या प्रकारची कोशिंबीर करतो तेव्हा तुम्ही ही कोशिंबीर करा, सगळ्यांना खूप आवडेल, अतिशय हेल्दी आहे. मी आता काढते एका बाउलमध्ये. तर अशी आपली मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर तयार आहे. रंग बघा किती सुंदर दिसतोय. आज मी तुम्हाला इथे फ्लॉवरची कोशिंबीर दाखवते. फ्लॉवरची नेहमी आपण भाजीच करतो, पण कोशिंबीर पण खूप सुंदर लागते. त्याच्याकरता फ्लॉवरचे असे तुरे घेतलेले आहेत. हे मी गरम पाण्यामध्ये मीठ घालून एक अर्धा तासाकरता असे भिजवून ठेवले होते, त्यामुळे त्याच्यावर जी काही माती बीती असते ती सगळी निघून जाते. त्याच्यावर ही दोन लिंबंसुद्धा भिजवली होती, ती चांगली मऊ होतात आणि रस चांगला निघतो. आता आपल्याला हे फ्लॉवर चिरून नाही घ्यायचा, तर ह्याचे असे लहान लहान आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, असे एक वाटीभर आपल्याला फ्लॉवरचे असे तुरे घ्यायचे आहेत. आता असे मी तुरे काढून घेते. हे बघा, सगळ्या फ्लॉवरचे असे तुरे काढून घेतलेले आहे. एक वाटी भरून अगदी तुरे झालेले आहेत, ह्याला माप असं काही नाही आहे. आता परत हे एकदा स्वच्छ धुवून घेते.
आता आपल्याला हा फ्लॉवर वाफून घ्यायचा आहे. तुम्ही दोन प्रकारे वाफून घेऊ शकता, मायक्रोवेला वाफून घेऊ शकता किंवा कुकरमधनं वाफून घेऊ शकता. थोडंसं मीठ घालते, ते लावून घेऊया. मी एकच पाण्याचा हपका मारते. आता मायक्रोवेमध्ये मी वाफून घेते. हा ह्याच्यावर 1 ते 2 मिनिटाकरता वाफून घ्यायचं. हे बघा आपला फ्लॉवर छान शिजलेला आहे. तुरे बघा आहेत तसे आहेत, कुकरमधनं शिजवून घेतलेत. तर भाताच्या वर ताटलीमध्ये नुसते फ्लॉवरचे तुरे घालायचे, थोडंसं मीठ लावायचं आणि शिजवून घ्यायचे की असे छान शिजतात आणि अख्खेच्या अख्खे राहतात. आता ह्याची कोशिंबीर करूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक केळं घालायचं आहे. मी आता अर्धच केळं घालते. इथे 1 वाटी फ्लॉवरचे तुरे घेतले होते, त्याला मी अर्धं केळं घालते. तुम्हाला आवडत असेल तुम्ही अख्खं केळं घातलं तरी चालेल. केळी फ्लॉवर ह्याची कोशिंबिरीची चव एकदम वेगळी लागते. मीठ घालूया. आधी फ्लॉवर शिजवताना घातलं होतंच, चव बघून तसं घाला. थोडं खोबरं, 1 चमचा दाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून हे कूट केलेलं आहे, थोडा लिंबाचा रस, 1/2 चमचा हिरवी मिरचीने आलं वाटून घातलेलं आहे, थोडी कोथिंबीर. आता ह्याच्यात साखर तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. ह्याच्यात केळं घातलेलं आहे, केळं गोडच असतं, त्यामुळे लिंबाचा रस जरी घातला असला तरी ती टेस्ट बॅलन्स होते. आता हे सगळं कालवून घेऊया. हातानेच कालवून घ्यायचं, त्यामुळे आता ही मिरची घातली, मीठ वगैरे घातलं, हे सगळं व्यवस्थित लागतं. तर ह्याला वरून आपल्याला फोडणी घालायची. फोडणी घालतोय, तेल तापवून घेतलेलं आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे. थोडी मोहरी घालते, जिरं थोडं, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची पानं. आता ही फोडणी घालू ह्याच्यावर. आता हे छान मिक्स करूया. तुम्ही कोशिंबीर प्रसादाला करू शकता, ह्याच्यात कांदा लसूण काही नाही आहे. कोशिंबीर आपली झालेली आहे, आता काढते मी. थोडी कोथिंबीर घालूया वरून. फ्लॉवर केळ्याची कोशिंबीर तयार आहे. एक वेगळ्या प्रकारची कोशिंबीर तुम्ही करून बघा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल.